सर्व दर्शक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. माझा आवाज येतोय? हॅलो हॅलो महावीरजी, माझा आवाज येतोय का सर्वांकडे? माझा आवाज पोचतोय का? आवाज, माझा आवाज येतोय? माझा आवाज येत असेल तर मेसेज टाकवा. ओके, थँक्यू. सर्व दर्शक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. न्यू महाराष्ट्र या चॅनलवरती सगळ्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. आज महावीर वजाळे आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराचं मी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनामुळं जग ठप्प आहे, स्वाभाविकपणे महाराष्ट्र आणि भारतसुद्धा ठप्प आहे. आपण सर्वजण घरीच आहोत, तरी देखील प्रबोधनाचा दिवा अखंडपणे तेवत ठेवा, तो विजू देऊ नका, असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान म्हणजे राजगृह, ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं, जगभरातील तत्वज्ञानावरची, इतिहासावरची, धर्मशास्त्रावरची, कायद्यावरची ग्रंथसंपदा बाबासाहेबांनी गोळा केली होती, संकलित केली होती आणि ती ठेवली राजगृह. राजगृह हे बाबासाहेबांचं केवळ निवासस्थान नाही, तर ते आपल्या देशाचं ज्ञानकेंद्र, आपल्या भारताची अस्मिता आणि भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय आणि कायदेविषयक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये राजगृहाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे राजगृह हे आपल्या देशाची अस्मिता आहे, आपल्या बहुजन समाजाची अस्मिता आहे आणि अशा ज्ञानकेंद्रावरती, बाबासाहेबाच्या निवासस्थानावरती हल्ला करणं म्हणजे आपल्या देशाच्या अस्मितेवरती हल्ला आहे. त्या हल्लेखोरांचा मी निषेध करतो. केवळ निषेध नव्हे तर महाराष्ट्र सरकारची आणि त्यांच्या पोलीस खात्याची नैतिक जबाबदारी आहे की त्या हल्लेखोराला शोधून काढा आणि त्यांना शिक्षा करा. आता मी एका चॅनलवरती बातमी ऐकली की ते मनोरुग्ण होते, ते माथेफिरू होते. मनोरुग्णांना बाबासाहेबांचं राजग्रह कसं काय दिसतं? या मनोरुग्णांना जयपूर या ठिकाणी न्यायालयाच्या समोर मनूचा पुतळा आहे, तो मनूचा पुतळा पाडावा असं त्या मनोरुग्णांना का वाटत नाही हो? मनोरुग्ण हे बाबासाहेबाच्या राजग्रहावरच कसं काय आले? हा देखील प्रश्न आपण विचारायला हवा. तर त्या हल्लेखोरांचा मी निषेध करतो आणि त्यांना पकडून त्यांना शिक्षा दिली पाहिजे, अशी सगळी भारतीयांची मागणी, आमची मागणी आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि माझं तर मत असं आहे की अलीकडच्या काळामध्ये मोदी सरकारने नवीन उद्योगाची निर्मिती करण्यापेक्षा, नवीन प्रकल्प उभे करण्यापेक्षा आहे प्रकल्प विकण्याचा आणि त्या खाजगी भांडवलदारांना, कंपन्यांना चालवायला देण्याचा, विकण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. त्यापैकीच भारतीय रेल्वे आपल्या भारताचा प्रकल्प आहे. जगात भारतीय रेल्वे प्रसिद्ध आहे. गरिबांची रेल्वे, जनसामान्यांची रेल्वे, देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं असेल तर आपण सुलभपणे प्रवास करू शकतो. ही रेल्वे खाजगी भांडवलदाराला विकण्याचा सपाटा मोदी सरकारने लावलेला आहे. तेजस रेल्वे खाजगी कंपनीला चालवायला दिली, आणखीन काही रेल्वे ते खाजगी भांडवलदाराला चालवायला देणार आहेत, त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये इतका गंभीर निर्णय हे सहजासहजी घेतातच कसे? त्यामुळे रेल्वेचं खाजगीकरण करणं हा सर्व संविधानातील समाजवादावरती हल्ला आहे. आपलं आरक्षण संपवण्याचा हा कट आहे, कारण खाजगीकरणामध्ये आरक्षण बंधनकारक नाही. उद्या रेल्वेचं खाजगीकरण झालं तर रेल्वेमध्ये नियुक्ती कोणाची करायची, त्याचं काम कोणाला द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार शासन यंत्रणेला नाही. म्हणजे रेल्वेचं खाजगीकरण करणं हा आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे, संविधानिक मूल्यावर हल्ला आहे, आपल्या आरक्षणावर हल्ला आहे आणि लोकशाहीवर सुद्धा हल्ला आहे. रेल्वेचं तिकीट कसं किती असावं हे ठरवण्याचा अधिकार पुन्हा भारतीयांना, आपल्या देशबांधवांना, लोकशाही शासन यंत्रणेला राहणार नाही.
समजा आज पुण्याहून मुंबईला जायचं असेल, 50 रुपये रेल्वे तिकीट आहे, ते उद्या 500 ठेवायचं का 1000 रुपये करायचं हे भांडवलदार ठरवणार आहेत. म्हणजे प्रचंड महागाई येणार आहे, गरिबाची रेल्वे राहणार नाही, जनमाणसाची रेल्वे राहणार नाही. म्हणून आत्ताच आपण या खाजगीकरणाला विरोध केला पाहिजे. रेल्वेच्या खाजगीकरणाला इथल्या लोकांनी विरोध करू नये म्हणून इथल्या भूमिपुत्रांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा राजग्रहावरती ज्ञानकेंद्रावरती केलेला हल्ला आहे हे आपण सर्वांनी समजून घ्या. म्हणजे हल्लेखोराचा निश्चित करून आज आपण संयोजकांनी जो दिलेला विषय आहे, महावीर वाजाळे यांनी खूप महत्त्वपूर्ण विषय दिलेला आहे, मला त्यांचं खूप कौतुक वाटतं की अत्यंत नाविन्यपूर्ण आणि आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त असा विषय दिलेला आहे. आजच्या विषयाचं नाव आहे छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण आणि वर्तमानातील राजकारण, आजचं राजकारण आणि शिवरायांचं राजकारण कसं होतं. राजकारण म्हटलं की आपल्याकडच्या अनेक लोकांच्या कपाळावरती आठ्या निर्माण होतात, विशेषतः मध्यम वर्गातले काही लोक नको ते राजकारण, राजकारण घाणेरड असतं, राजकारण गेलं चुलीत, आम्हाला राजकारण आवडत नाही, आपण का राजकारणी नाही असे म्हणणारे लोक सगळ्यात जास्त राजकारणी असतात. तुम्ही मतदान करताना राजकारणी असतात आणि राजकारणी असणं वाईट नाही. तुम्ही वर्तमानपत्र वाचताना, शाळा शिकताना, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करताना तो भागच आहे ना राजकारणाचा. जगामध्ये कुठलाही व्यक्ती राजकारण विरहित नाही आणि जो कोणी म्हणतो की मी राजकारणी नाही, राजकारण मला आवडत नाही, तो व्यक्ती सगळ्यात जास्त ढोंगी असतो. राजकारण कधी वाईट नव्हतं, नाही आणि नसेल, फक्त चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राजकारण केलं, महात्मा ज्योतिराव फुले पुणे नगरपालिकेचे नगरसेवक होते, केशवराव जेदे नगरसेवक होते, खासदार होते, पंजाबराव देशमुख भारताचे कृषी मंत्री होते, बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे विद्वान होते, इतिहासतज्ज्ञ होते, शिक्षणतज्ज्ञ होते, संपादक होते, कायदे पंडित होते, धर्मशास्त्राचे अभ्यासक होते, कृषीतज्ज्ञ होते, जलतज्ज्ञ होते, तरी देखील ते केंद्रीय मंत्री होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते मजूर मंत्री होते, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ते कायदा मंत्री होते. जे बाबासाहेब आंबेडकरांसारखा जागतिक कीर्तीचा विद्वान राजकारणामध्ये सक्रिय होता, म्हणजे राजकारण वाईट असेल का? नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, पेरियार ई व्ही रामास्वामी, किती नावं मोठी यादी देऊ आपल्याला. म्हणजे जगात कोणी राजकारण विरहित नाही, त्यामुळे राजकारण कधी वाईट नव्हतं, नाही आणि नसेल, फक्त माझं मत असं आहे की चांगले लोक नेहमी राजकारणात आले पाहिजेत. विचारवंत, डॉक्टर, वकील, शिक्षक राजकारणात आले पाहिजेत आणि जे शिकलेले नसतात ते लोक सुद्धा खूप चांगले असतात असं समजू नये, खूप वाईट लोक असतात. वसंतदादा पाटील 7वी इयत्ता शिकले, उत्तम राजकारणी, दांडगी निर्णय क्षमता त्यांच्याकडे होती. पूर्वज आपले काही खूप शिकलेले नव्हते, पण गावगाड्या चालवणं, उत्तम राजकारण करणं हे त्यांनी केलेलं आहे, नाही असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा जागतिक कीर्तीचे महापुरुष होते, राजकारणी होते. त्यांचं जीवन राजकारणानं ओतप्रोत भरलेलं आहे. त्यांनी मोगलांबरोबर, आदिलशाहबरोबर, त्यांनी पोर्तुगीजांबरोबर, इंग्रजांबरोबर जे केलं ते राजकारणच केलं, धर्मकारण नव्हे. त्या काळातील लढाई राजकीय लढाई होती, ते धर्मयुद्ध कधी नव्हतं. ती हिंदू मुसलमानाची लढाई कधी नव्हती. ती जर हिंदू मुसलमानाची लढाई असती तर सगळे हिंदू हे शिवरायांकडे असायला हवे होते आणि सगळे मुस्लिम हे मोगलांकडे, आदिलशाहकडे, अर्थात अफजल खान, दिलेर खान, शाहिस्ते खान, औरंगजेबाकडे असायला हवे होते. पण तसं नाही, अनेक मराठा सरदार मोगलांकडे होते, आदिलशाहकडे होते, निजामाकडे होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. आता शिवाजीराजांचं राजकारण आणि आजचं राजकारण काय फरक आहे, वर्तमानातील राजकारण. शिवाजी महाराजांचं राजकारण लोककल्याणकारी होतं, शिवाजीराजांचं राजकारण हे रयतेचं कल्याण करणारं होतं, शिवाजीराजांचं राजकारण विधायक होतं, विध्वंसक राजकारण कधीही नव्हतं. छत्रपती शिवाजीराजे म्हणाले एका ठिकाणी, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका,
शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला देखील हात लावू नका. हे शिवाजीराजांचं राजकारण होतं. महाराजांचं राजकारण निस्वार्थी होतं, लोकांचं कल्याण करणारं होतं. शिवाजीराजांची राजमुद्रा आहे. त्या राजमुद्रेमध्ये काय उल्लेख आहे? प्रति पच्चंद्र लेखे वरदिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो, तसं शहाजीचा पुत्र शिवाजी यांचं लोककल्याणकार राज्य कले कलेने वाढत जाणारं राज्य आहे. म्हणजे शिवाजीराजांचं राजकारण लोककल्याणकारी होतं असं ती राजमुद्रा स्पष्टपणे सांगते. आणि महाराजांचं जे आदेश आहेत, जे आज्ञापत्र आहेत, त्यामध्ये महाराज म्हणाले की शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलासुद्धा हात लावू नका. म्हणजे महाराज निस्वार्थी होते. आताचं राजकारण कसं झालं? शेतकऱ्यांच्या गवताची काडीसुद्धा ठेवू नका, मी आला पाहिजे शेतकरी, असं सध्याचं राजकारण आहे. शिवकाळामध्ये घोटाळा नाही, असा मोठा घोटाळा झाला आहे, खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे, शिवाजीराजांच्या सहकार्याने भ्रष्टाचार केला आहे, मोठा फ्रॉड झाला आहे, असं घडलेलं नाही. कारण स्वतः शिवाजीराजे निस्वार्थी होते, निष्कलंक होते, निपक्षपाती होते, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा प्रभाव त्यांच्या मावळ्यांवरती सरदारांवरती होता. आणि म्हणून शिवाजीराजांचं राजकारण निस्वार्थी होतं, भ्रष्टाचार मुक्त होतं. आजचं राजकारण कसं झालं? शेतकऱ्यांच्या गवताची काडीसुद्धा ठेवू नका. आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये किती घोटाळे, किती भ्रष्टाचार, बोफोर्स घोटाळा, युरिया घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, साखर घोटाळा, जलसिंचन घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, चिक्की घोटाळा, आदर्श घोटाळा, जो घोटाळासुद्धा आदर्श झाला, इतके घोटाळे आपल्या देशामध्ये झालेले आहेत. व शिवकाळामध्ये असा घोटाळा झाल्याची नोंद नाही. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचं हित जोपासलं, शिवकाळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. याचा अर्थ शिवाजीराजांच्या काळामध्ये सुबत्ता होती, सोन्याचा धूर निघत होता, प्रचंड संपत्ती होती, गरिबी नव्हती, दुष्काळ नव्हता असं नाही. शिवकाळात देखील दुष्काळ होता, शिवरायांच्या काळात देखील गरिबी होती, शिवरायांच्या काळामध्ये देखील अनेक प्रश्न होते, समस्या होत्या, जलसिंचनाच्या सुविधा अत्यंत कमी होत्या, तरी देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली नाही? त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नये अशा पद्धतीची शासन व्यवस्था छत्रपती शिवाजीराजांनी आणली. काय आणलं शिवाजीराजांनी? 1676 मोठा दुष्काळ पडला होता, त्याप्रसंगी महाराज आपल्या अधिकाऱ्यांना म्हणतात, गावागावा जावा, ज्यांची बैलजोडी दगावली असेल त्यांना बैलजोडी द्या, एखाद्या गरीबाला खायला अन्न नसेल त्याला खंडी दोन खंडी धान्य द्या. तर त्यासाठी आपल्या तिजोरीवरती 1,00,000 लारी बोजा पडला तरी चालेल, वसुलीसाठी तगादा लावू नका. आयपत आल्यानंतर वसूल करा, वाढी दिडीने वसूल करू नका, मुद्दलच तेवढी घ्यावी. महाराज काय म्हणाले? मुद्दलच तेवढी घ्या, व्याज घेऊ नका. शिवाजीराजांनी आपल्या राज्यातील रयतेला कर्ज दिलं. कर्जाचा व्याजदर किती होता? 0%. 0% व्याजदराने कर्ज देणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण पाहतो, आज आपल्या भारतीय राजकारणामध्ये, भारतीय शासन व्यवस्थेमध्ये किती दर आहे बँकांचा? 5%, 7%, 9%, 11%. खाजगी सावकारांचे व्याजदर 3%, 5%, 7%, 10%. लिहून घेणं, प्रचंड छळणं, शोषण, मोठ्या प्रमाणामध्ये शोषण आहे. खाजगी सावकार शोषण करतात असं नव्हे, राष्ट्रीयकृत बँकासुद्धा शेतकऱ्यांचा खूप छळ करतात, त्यांना लवकर कर्ज देत नाहीत, आणि दिलं तर खूप कमी कर्ज देतात, आणि कर्ज नाही फिटलं तर त्यांचा कसा छळ करतात. आणि त्या छळामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 5,000 कर्ज, 10,000 कर्ज, 15,000 कर्ज यासाठी आत्महत्या केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी. पण कधी एखाद्या उद्योगपतीनं, भांडवलदारानं आत्महत्या केल्याची बातमी ऐकली तुम्ही? कधी एखाद्या
पंडितानं भटजीनं दक्षिणा मिळाली नाही म्हणून आत्महत्या केल्याची बातमी ऐकली? म्हणजे कोणीच आत्महत्या करू नये, पंडितांनी पण करू नये, उद्योगपतींनी पण करू नये, या मताचा मी आहे. पण विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपयाचं कर्ज बुडवतो, लंडनला पळून जातो, त्याला कशी काय संधी मिळाली? त्याचा पासपोर्ट कसं काय जप्त केला नाही? त्याला विमानापर्यंत जाण्याच्यासाठी सवलत कशी मिळाली? त्याला कसं काय अडवलं नाही कोणी? लंडनमध्ये जातो, 9,000 कोटी रुपयाचं कर्ज बुडवतो, विमानाने फिरतो, 5-स्टार हॉटेलमध्ये राहतो, आत्महत्या करतो का? नाही. उलट विजय मल्ल्याला कर्ज देणारे बँकवाले आत्महत्या करते, पण विजय मल्ल्या करणार नाही आणि मल्ल्यानी करूनही पण आत्महत्या, या मताचा मी आहे. पण 9,000 कोटी रुपये बुडवणारा मल्ल्या विमानाने फिरतो आणि आपल्या भारतातील 5,000, 10,000, 15,000, 20,000 रुपये कर्ज असणारे शेतकरी आत्महत्या करतात. म्हणून आम्ही शेतकरी भावंडांना नेहमी सांगतो की कर्ज करू नका. समजा कर्ज झालं, कर्ज फेडायचा प्रयत्न करा. कर्ज फिटत नसेल, कर्ज बुडवा, पण टेन्शन घेऊ नका. कर्जदाराला काय फाशीची शिक्षा नाही, अशी काय कायद्यात तरतूद नाही. म्हणून शिवकाळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत, कारण 0% व्याजदराने कर्ज छत्रपती शिवाजीराजांनी दिलं. आज नॅशनल बँक तरी 0% व्याजदराने कर्ज देते का? देत नाही. म्हणून शिवाजीराजांच्या काळातील महाराजांनी राजकारण केलं, पण ते शेतकरी हिताचं राजकारण होतं. शिवाजीराजांनी आपल्या राज्यातील अतिरिक्त झालेला शेतीमाल योग्य मोबदला देऊन खरेदी केला, त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला, तो माल साठवला आणि परमुलकामध्ये तो निर्यात केला. डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, मोगलांना तो पाठवला, निर्यात केला. म्हणजे आपल्या राज्यामध्ये अतिरिक्त गूळ, अतिरिक्त साखर, अतिरिक्त गहू, अतिरिक्त तांदूळ, अतिरिक्त तुरडाळ किंवा अतिरिक्त ज्वारी, अतिरिक्त नारळ, अतिरिक्त सुपारी उत्पन्न झाली तर छत्रपती शिवाजीराजांनी ती निर्यात केली. इथं अतिरिक्त माल असताना परमुलकातला, परदेशातला शेतीमाल आयात करून इथल्या शेतकऱ्याचं कंबरडं छत्रपती शिवाजीराजांनी कधी मोडलं नाही. आपल्याला आठवत असेल, आपण खूप विसरतो लवकर. 2 वर्षापूर्वी मोदी सरकारनं साखर आयात केली. साखर कुठून, कुठली साखर आयात केली आठवतंय का? सांगा, एखादा मेसेज टाका कोणाला आठवलं तर. मोदी सरकारनं साखर आयात केली पाकिस्तानची. म्हणजे आपले जवान पाकिस्तानच्या विरुद्ध सीमेवरती जाऊन जीव धोक्यात घालून लढतात. गेल्या आठवड्यामध्ये बार्शी तालुक्यातील पानगाव या ठिकाणचे जवान सुनील काळे शहीद झाले. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांची सेवा काळ पूर्ण होणार होता, 20 वर्ष सेवा संपून ते येणार होते आत्ता. त्यासाठी त्यांनी सेवानिवृत्तीनंतर राहायचं बंगला बांधला, लहान मुलांना शिकवायचं असं त्यांचं नियोजन होतं. काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला? म्हणजे आपल्या देशातील जवान सीमेवरती जाऊन पाकिस्तानच्या विरुद्ध, चायनाच्या विरुद्ध लढतात आणि हे केंद्र सरकार पाकिस्तानची साखर आयात करतं. म्हणजे आपले जवान बॉर्डरवरती लढणार आणि त्यांचे आई वडील घरी पाकिस्तानच्या साखरेचं चहा पिणार, हे आताचं राजकारण आहे. आणि शिवाजीराजांचं राजकारण कसं होतं? परदेशातल्या मालावरती महाराजांनी बंदी घातली, जर अत्यावश्यक असेल तर त्यावरती अतिरिक्त टॅक्स लावला, म्हणजे आपली अर्थव्यवस्था मजबूत व्हावी. आणि आपल्या राज्यातला शेतीमाल परमुलकामध्ये निर्यात केला, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक बाजू भक्कम व्हावी, अर्थकारण मजबूत व्हावं, असं छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण व्हावं. आणि आता आपण पाहतो चायनाच्या या ॲपवरती बंदी, चायनीज मालावरती बंदी, कसे कसे कोणाचे लागे बंदे आहेत आणि संबंध आहे ते आलेलं आहे. डोवालचे कसे संबंध आहे, अनेक उद्योगपती जे भांडवलदाराचे चायनाबरोबर कसे संबंध आहेत, लांब कशाला, सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू कुठं तयार झाला, कुठं तयार झाला, द्यावं उत्तर. भक्ताने द्यावं, भक्तांच्या महागुरूने द्यावं. सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा चायनामध्ये तयार झाला. म्हणजे या विद्यमान मोदी सरकारचं, म्हणजे सध्याचं राजकारण कसं आहे पहा, यांचं नॅशनलिझम चायनाच्या फाउंड्रीमध्ये तयार झालं आहे. कारण चायनाच्या फाउंड्रीमध्ये पुतळा बनवला ना,
सरदार वल्लभभाई पटेलचा. आणि मेक इन इंडिया याचं काय, म्हणजे सगळी देशबांधवांची दिशाभूल करायची, शेजारच्या राष्ट्राबरोबरचे संबंध बिघडवण्यात आलेले आहेत. आपला पारंपरिक मित्र नेपाळ हा सुद्धा आता गुरगुरतोय, नेपाळ गुरगुरतोय, चायना गुरगुरतोय, श्रीलंका गुरगुरतोय. म्हणून केवळ 56 इंच छाती असून उपयोगाचं नाही, हे जे डोकं आहे ना डोकं, त्या डोक्यात अक्कल लागते. अक्कल परदेशातल्या राष्ट्राध्यक्षाला मिट्या मारून परराष्ट्र धोरण ठरत नसतं. छत्रपती शिवाजीराजांचं परराष्ट्राबद्दलचं धोरण कसं आहे, 1689 साली विजापूरला मोठा दुष्काळ पडला होता. महाराजांनी 10,000 ज्वारीची पोती विजापूरच्या आदिलशाला मदत म्हणून पाठवली आणि त्याच दरम्यान दिलेरखानाने विजापूरला वेढा टाकला. तर महाराजांनी काही सैन्य पण पाठवलं, तरी वेढा हटत नाही म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी जालन्यावरती मोहीम स्वतः काढली. त्यांच्या आयुष्यातली शेवटची मोहीम जालन्यावरची. का जालन्या, औरंगाबाद हे मोगलांचं दक्षिणेकडचा सुभा, त्यांचं महत्त्वाचं केंद्र. जालना आणि औरंगाबादमधलं अंतर आहे फक्त 60 किलोमीटर. महाराज औरंगाबादच्या जवळ जालन्याला जातात आणि तेही मोगलांवरती हल्ला करण्यासाठी जातात. काय कारण आहे, तर आदिलशाही जिवंत राहिली पाहिजे. आदिलशाही टिकली तर आपलं स्वराज्य टिकेल, कारण आदिलशाही संपली की मोगल स्वराज्याकडे चालून आले. मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे धोरण होतं शिवाजीराजांचं. म्हणून महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाला निघाले, गोळकोंड्याच्या जवळ गेले, त्यावेळेस अबुल हसन तानाशाह गोळकोंड्याचा बादशाह होता. त्या गोळकोंड्याच्या बादशाहने छत्रपती शिवाजीराजाला निरोप पाठवला की मी तुमच्या स्वागतासाठी 4-5 गावे पुढे येत आहे. त्यावेळेस शिवाजीराजांनी प्रतिनिरोप पाठवला गोळकोंड्याच्या अबुल हसन तानाशाहला आणि काय म्हणाले, आपण माझा मोठा भाऊ, मी तुमचा धाकटा भाऊ, आपण भेटीस न यावे, मीच तुमच्या भेटीसाठी येत आहे. महाराज गोळकोंड्याच्या बादशाहला म्हणतात, तुम्ही माझा मोठा भाऊ आहे. मुस्लिम बादशाहला महाराज म्हणाले का, तुम्ही माझा दुश्मन आहात. नाही, तुम्ही माझा मोठा भाऊ आहे. गोळकोंड्याच्या बादशाहला बंधुत्वाचे संबंध जोडून त्याला आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि दक्षिण भारत जिंकण्यासाठी गोळकोंड्याच्या बादशाहने छत्रपती शिवाजीराजांना सैन्य पुरवलं, आर्थिक मदत केली. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण सुडाचं राजकारण नव्हतं, छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण हे दूरदृष्टीचं राजकारण होतं. शत्रूचा शत्रू आपला मित्र. हिंदू मुसलमान संघर्ष त्या काळामध्ये कधी झाला नाही. आज जी शिवाजीराजांची प्रतिमा आपल्याकडे ब्राह्मणवादी उर्फ हिंदुत्वादी राजकारणासाठी वापरतात, हिंदू धर्मरक्षक, हिंदूंचा बादशाह, हिंदू राष्ट्रनिर्माता, अहो राष्ट्र नॅशनलिझम ही संकल्पना आधुनिक आहे. आणि शिवाजी महाराजांचं राज्य जर का हिंदुत्वाचं राज्य होतं तर त्यांच्या राज्याभिषेकाला हिंदू म्हणून घेणाऱ्या ब्राह्मणांनी विरोध का केला. हिंदू हिंदवी आणि हिंदुत्व यासाठी छत्रपती शिवाजीराजांची लढाईच नव्हती. हिंदू हिंदवी हिंदुत्व असा शब्दप्रयोग शिवकाळामध्ये आढळत नाही. हिंदवी हा शब्द एकाच पत्रामध्ये आहे पण ते आजचे हिंदुत्वादी समजतात त्या अर्थाने नाही. या उलट शिवाजीराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी काही मराठा सरदारांना पाठवलेली पत्रं आहेत, त्या पत्रामध्ये राजाराम महाराज म्हणतात, हे मराठे राज्य, मराठीयांनी हिरे काळवून मराठा धर्माचं रक्षण करणं हे तो स्वामी कार्य आहे. स्वामी कार्य म्हणजे कुठला बुवा बापू हा स्वामी नव्हे, स्वामी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपले राजे. मराठा धर्माचं रक्षण करणं हे खरे शिवकार्य आहे असं स्पष्टपणे राजाराम महाराज एका पत्रामध्ये म्हणतात. म्हणजे त्या काळातील मराठा ही संकल्पना व्यापक आहे, ती संकुचित नाही, ती जातीवाचक नाही, ती समूहवाचक आहे. 1920 पर्यंत सर्व जातीधर्मीयांना मराठा म्हटलं जात होतं. मराठा ही व्यापक संकल्पना आहे. शिवाजीराजांच्या स्वराज्यासाठी लढले ते मराठा. महात्मा फुले देखील म्हणतात, कुणबी माळी मातंग महार धनगर सुत संकल्पना नाही, म्हणून शिवकाळातील मराठा ही संकल्पना व्यापक अर्थानं होती. म्हणून शिवाजीराजांचं राजकारण हे हिंदुत्वादी राजकारण कधी नव्हतं, ते हिंदू राजकारण कधी नव्हतं, तर ते कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांचं राज्य होतं. म्हणून महात्मा फुले म्हणतात,
कुळवाडीभूषण पवाडा गातो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा, कष्टकऱ्यांचा राजा, श्रमकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा। पण महाराज, महाराजांचं राजकारण हे आपल्याला माहिती आहे की लोकशाहीवादी त्या काळामध्ये डेमोक्रसी ही संकल्पना नव्हती, पण ते शेतकरी हिताचं राजकारण होतं। छत्रपती शिवाजीराजांनी 1672 साली आपल्या जुमलेदार हवालदाराला पाठवलेलं पत्र आहे, आणि त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझून झोपी जावा, अन्यथा तेलाच्या आसक्तीने एखादा उंदीर येईल, पेट तेव्हा तोंडात धरेल, ती वात घेऊन धावत सुटेल, ती वात एखाद्या कडब्याच्या गवताच्या गंजीला लागेल, गंज जळून खाक होईल, पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही, मग तुम्ही आपले घोडे आणि जनावरे उभ्या पिकात सोडाल, मग रयत म्हणेल की कोण्या मुलखातून मोगल आले, तुमच्यापेक्षा मोगलच बरे, असं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात। म्हणजे शिवाजीराजांनी शेतकरी, पिकं, अन्नधान्य, जनावरं, त्यांचा चारा यांचा देखील विचार केला। सागाचे आणि आंब्याचे झाडं अत्यंत उपयुक्त, ते एका सालामध्ये पैदा होत नाहीत। शेतकरी रयत त्याला लेकराप्रमाणे सांभाळते, त्यामुळे एखाद्या झाड कापणं म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलाची गर्दन कापल्यासारखं आहे, आणि तुम्हाला झाड हवं असेल तर जुनं झाड झालेलं झाड तोडा, त्या ठिकाणी नवीन झाड लावा आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना द्या। महाराज म्हणतात, बलात्कार सर्वथा न करावा, बलात्कार म्हणजे बळजबरीनं शेतकऱ्याकडून काही घेऊ नका, त्याचा मोबदला त्याला द्या। शिवाजीराजांचं राजकारण हे पर्यावरणवादी राजकारण होतं, लोककल्याणकारी राजकारण होतं। आज आपण पाहतो भांडवलदारांना जंगल दिलं जातं, भांडवलदारांना नद्या दिल्या जातात, भांडवलदारांना नैसर्गिक साधनसंपत्ती दिली जाते। ह्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लैलूट भारतीय राजकारणामध्ये आणि जागतिक राजकारणामध्ये सुरू आहे। अनेक मल्टीनॅशनल कंपन्या येऊन आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती, अनेक डोंगर, अनेक नद्या ह्या विद्रूप करून टाकलेल्या आहेत, त्यामुळं डायव्हर्सिटी, जैवविविधता धोक्यात आहे। म्हणून जस्टिस पी बी सावंतसाहेब, जस्टिस कोळसे पाटील साहेब यांनी आंदोलन केलं, इथली नैसर्गिक साधनसंपत्ती टिपली टिकली पाहिजे, पण अनेक पर्यावरणवादी संघटना इथं आपल्याकडे काम करतात। शिवकाळामध्ये शिवाजीराजांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचं सुद्धा जतन केलं। म्हणून डेल्लान नावाचा एक पोर्तुगीज एका ठिकाणी लिहितो की शिवाजीराजांचा भूगोल खूप पक्का होता, कोणती झाडे कुठे आहेत, कुठलं जंगल कसं आहे याची इत्यंभूत माहिती छत्रपती शिवाजीराजांना होती। छत्रपती शिवाजीराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा आदर केला पाहिजे, आपले सैनिकांना आदेश दिले। म्हणून खपिकांसुद्धा म्हणतो की शिवाजीराजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये महाराजांचं धोरण कसं होतं, तर भाऊ जसा बहिणीशी बोलतो, मुलगा जसा आईशी बोलतो, तसे शिवाजीराजे शत्रूच्या स्त्रियांशी देखील वागायचे। म्हणजे आपला विरोधक जरी असला तर त्याची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, तर तिचा आदर केला पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे, आणि महाराजांनी तो केला। सावित्रीबाई देसाई, हिरकणी, रायबागिणी उदाराम देशमुख, केसरीसिंहाची आई पत्नी, अशा अनेक स्त्रियांचा आदर केला, सन्मान केला, स्वराज्यातील स्त्रियांचा आदर सन्मान केला, परराज्यातील आपल्या विरोधकांच्या स्त्रियांचा देखील आदर आणि सन्मान छत्रपती शिवाजीराजांनी केला। आज आपण पाहतो आपल्या भारतीय राजकारणामध्ये आज विरोधकाला नाउमेद करण्यासाठी, विरोधकालाचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी, त्याला आईवरून, बहिणीवरून, पत्नीवरून किंवा त्याच्या मुलीवरून त्याची अवहेलना केली जाते, बदनामी केली जाते। आपण पाहतो की विरोधकांच्या आईबद्दल, बहिणीबद्दल, पत्नीबद्दल, मुलीबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिलं जात आहे। सनातनी लोक आपण पाहतो, विकृत लोक हे सातत्यानं विरोधकांच्या आईबद्दल, बहिणीबद्दल, पत्नीबद्दल इतकं घाणेरडं लिहितात की त्याचा नामोल्लेख इथं करणार नाही मी। माझ्याकडे तर खूप पुरावे आहेत, मी महाराष्ट्र पोलिसाकडे, पुणे पोलिसाकडे तो पुरावेच दिलेले आहेत की हे सनातनी लोक
हे भिडेचे कार्यकर्ते, मी नाव का घेतो तर भिडेच्या कार्यकर्त्याचे पुरावे आहेत ना माझ्याकडे, स्त्रियांबद्दल काय बोलतात ते। तर यांना शिवाजीराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही। शिवाजीराजे आज असते ना, त्या भिडेला रायगड किल्ल्यावरून टकमक टोकावरून कडेलोट केला असता त्या भिडेचा, इतका विकृत आणि घाणेरडा माणूस आहे। खोटं चुकीचं शिवचरित्र सांगून 3 पिढ्या बर्बाद केल्या या व्यक्तीनं। मुस्लिम द्वेष, दलित द्वेष पेरण्याचं काम आणि स्त्रियांबद्दल किती घाणेरडे लिहितात त्याचे कार्यकर्ते, ह्याचे पुरावे आहेत माझ्याकडे। ज्याला कोणाला पाहिजे असेल ते देतो मी त्यांना। हे शिवाजीराजांचं नाव घेतील ऐकी ना यांची, भिडे असतील किंवा असे काही घाणेरडे लोक आहेत ना, शिवाजीराजांच्या पादत्राणापाशी देखील यांची उभी राहायची किंवा बसायची लायकी नाही। कारण शिवाजीराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करा म्हणून सूचना दिल्या, आदेश काढले। शिवाजीराजांचं राजकारण कसं होतं, राजकीय विरोधक जरी असला तर त्याच्या आईचा, पत्नीचा, बहिणीचा, मुलामुलींचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, हे राजकारण होतं महाराजांचं। विधायक राजकारण होतं, सुसंस्कृत राजकारण होतं, नीतिमूल्यांचं जतन करणारं राजकारण होतं। आणि आज आपल्या देशातील, राज्यातील राजकारण अपवाद वगळता अत्यंत घाणेरडं झालेलं आहे। विकृत लोक, घाणेरडे लोक अपशब्द वापरतात, शिवीगाळ करतात। म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या राजकारणाची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे। लोक म्हणतात की आज कशाला तुम्ही इतिहास सांगता, बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतं ते कधीच इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचा आणि खोटा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं। म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या आईचा सन्मान केला, आपल्या महाराण्यांचा आदर केला, आपल्या सुनबाईला घोड्यावर बसण्याचं, तलवार चालवण्याचं स्वातंत्र्य दिलं त्या काळात 350 वर्षापूर्वी। हे 350 वर्षापूर्वी स्त्रियांचं स्थान हे वर्णबाह्य आउटकास्ट होतं, त्यांना वर्णव्यवस्थेत स्थान नव्हतं। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वर्णबाह्य, अतिशूद्र अस्पृश्यांसारखी अवस्था स्त्रियांची होती, सर्व स्त्रियांची। त्या काळात शिवाजीराजांनी आपल्या सुनबाईला तलवार चालवण्याचं, घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिलं। जे मुलगीसुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे, स्त्रियांनासुद्धा संधी दिली पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, स्वातंत्र्य दिलं पाहिजे, हे शिवाजीराजांची भूमिका होती, हे शिवाजीराजांचं राजकारण होतं। स्त्री स्वातंत्र्यवादी, फेमिनिझम, फेमिनिस्ट, स्त्रीवादी, स्त्रियांना स्वातंत्र्य देणारं शिवाजीराजांचं राजकारण होतं। स्त्रियांचं दमन करणारं, स्त्रियांना कमी लेखणारं असं स्वातंत्र्य सरंजामी राजकारण छत्रपती शिवाजीराजांचं कधीच नव्हतं। आज आपल्या देशामध्ये आपण पाहतो मुलींना जन्माला येण्यापूर्वी ठार मारलं जातं, मुलींना संधी नाकारली जाते। एखादी मुलगी महिला सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणात आली तर तिच्याबद्दल कशा पद्धतीची भाषा वापरली जाते आपण पाहतो। म्हणून शिवाजीराजांचं राजकारण हे स्त्रियांचा आदर करणारे, त्यांचा सन्मान करणारं राजकारण होतं। आपल्या विरोधकांच्या महिलांचा सुद्धा आदर आणि सन्मान केला पाहिजे, हे आज आपल्याला शिवचरित्रातून शिकायचं आहे। म्हणून आजचं राजकारण हे खूप विकृतीच्या मार्गाने चाललेलं राजकारण आहे। म्हणजे अपवाद वगळता अपवाद कधी उदाहरण होत नसतं। म्हणून छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण हे सुसंस्कृत, महिलांचा आदर करणारं, सन्मान करणारं असं राजकारण होतं। आपल्याकडे दुसरा एक असा प्रवाह आहे की आम्ही राजकारण होतो, आम्हाला भूमिका घेता येणार नाही। महात्मा फुलेंनी राजकारण केलं, नगरसेवक होते, भूमिका घेतली नाही का? शाहू महाराजांनी राजकारण केलं, भूमिका घेतली ना? बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण केलं, भूमिका घेतली ना? भगतसिंगाने राजकारण केलं, भूमिका घेतली ना? कुणी सांगितलं राजकारण करणाऱ्यांनी भूमिका घ्यायची नसती? केशवराव दोंडगे मोठे नेते आहेत, लोकप्रिय नेते, त्यांनी पण भूमिका घेतली। भूमिका घेणारे, निर्भीडपणे लढणारे अनेक राजकारणी आज देखील आहेत। आमदार कपिल पाटील भूमिका घेऊन लढतात, माननीय जितेंद्र आव्हाड साहेब भूमिका घेऊन काम करतात, माननीय प्रकाश आंबेडकर भूमिका घेऊन राजकारण करतात, माननीय राजू शेट्टी भूमिका घेऊन राजकारण करतात, माननीय पवार साहेब भूमिका घेतात। कोणी सांगितलं भूमिका घ्यायची नसती राजकारणामध्ये? नाही नाही आम्हाला ते नाही हो, आम्ही राजकारणामुळं आम्हाला थोडी असं नाही, हे पळपुटे पण आहे। शिवाजीराजांनी सुद्धा भूमिका घेतली, भूमिका घेणारं राजकारण शिवाजीराजांचं होतं।
आणि ते राजकारण बुद्धिप्रामाण्यवादी होतं. तुम्ही पहा, एक भटजे आला आणि शिवाजीराजांना म्हणाला, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, शांती करा, यज्ञ करा. शिवरायाने सांगितलं, अजिबात नाही, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला. ज्यावेळेस भटजी म्हणाले मुलगा पालथा जन्मला, अपशकुन आहे, शांती करा, यज्ञ करा, शिवरायाने सांगितलं, अजिबात नाही, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे. भटजीने विचारलं कसं, तर शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. उद्गार काढले. म्हणजे शिवाजीराजांनी होम, हवन, यज्ञ, शांती, विनती काही केलं नाही तसलं. आणि आज राजरोज सत्यनारायण करतात, यज्ञ करतात, होम हवन करतात, अनेक नेते काशी करतात, म्हणजे तिकडंच काशी करतात बरेच जण. पण छत्रपती शिवाजीराजे स्पष्टपणे म्हणाले की मुलगा पालथा जन्मला, मोगलशाही पालथी घालेल. हे महाराजांचं राजकारण बुद्धिप्रामाण्यवादी होतं, विज्ञानवादी होतं, ते ग्रंथ प्रामाण्यवादी कधीही नव्हतं. आपल्याला माहिती असेल शिवाजीराजेने अनेक किल्ले बांधले. एकाही किल्ल्याचा सत्यनारायण केला नाही, वास्तुशास्त्र पाहिलं नाही. शिवकाळात सत्यनारायण नव्हता, म्हणजे महाराजांनी 350 वर्षापूर्वी सत्यनारायण केला नाही, वास्तुशास्त्र पाहिलं नाही. गडकोटाने किल्ले बांधले, सागरी किल्ले बांधले, आरमार दलाची उभारणी केली, सिंधुबंदी तोडली, बेदनूरवरती स्वारी समुद्रमार्गे केली. कारण त्या काळामध्ये समुद्र उल्लंघनावरती बंदी होती. समुद्र ओलांडला तर वंश संपतो, धर्म बुडतो. महाराजांनी सिंधुबंदी तोडली, आरमार दलाची उभारणी केली, बेदनूरवरती स्वारी समुद्रमार्गे केली. म्हणजे शिवाजीराजांचा विश्वास पुराण कथांवरती नव्हता, महाराज हे ब्राह्मणी विचाराचे नव्हते, तर ते बुद्धिप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी विचाराचे होते. म्हणूनच ते कान्होजी जेदेला म्हणू शकले की तुम्ही आजारी आहात ना, नियमित औषध उपचार घ्यावा. म्हणजे तुम्ही नियमित औषध उपचार, म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट. महाराज काय म्हणाले, औषध उपचार घ्या. महाराज म्हणाले का, मांत्रिकाकडे जावा, देवऋषीकडे जावा, कुठल्या तरी बुवाकडे जावा, कुठले तरी राग घ्या, कुठला तरी अंगारा राहावा, नामस्मरण करा, जपमाळ ओढा, असा सल्ला दिलेला नाही. स्पष्टपणे कान्होजी जेदेला पाठवलेल्या पत्रामध्ये महाराज म्हणतात, नियमित औषध उपचार घ्यावा. औषध उपचाराचा शब्द आहे, हयगय न करावी औषध उपचार घेण्यासाठी, मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी, असा स्पष्ट उल्लेख छत्रपती शिवाजीराजांच्या एका पत्रामध्ये आहे. म्हणजे शिवाजीराजांचं राजकारण बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी होतं. छत्रपती शिवाजीराजांच्या काळातील अत्यंत क्रांतिकारक घटना म्हणजे जिजाऊ सती गेल्या नाहीत. मध्ययुगीन काळामध्ये सती प्रथा होती. पतीच्या प्रेताबरोबर पत्नी सती गेली तर तिला स्वर्गद्वारामध्ये प्रवेश मिळतो, अन्यथा तिला नरकात जावं लागतं. अहो, सती प्रथा म्हणजे स्त्रियांना धर्माच्या नावाखाली जाळून भाजून मारण्याचा कार्यक्रम होता. एखादी पत्नी मृत्यूमुखी पडल्यानंतर एखादा पती सता गेल्याचा आहे का इतिहासात नोंद कुठं? जन्मोजन्मी हाच पती मिळावा, दारुडा जरी असला तरी. म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारणाऱ्या महिला गावागावात आहेत. व जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून बाबळीच्या झाडाला, चिंचेच्या झाडाला फेऱ्या मारणार एक तर नवरा दिसला का कुठं तुम्हाला? म्हणजे आपल्या देशाची वर्तमान स्थितीसुद्धा पुरुषसत्ताक स्त्री दास्य मानसिकतेची आहे. म्हणून जिजाऊ आणि शिवाजीराजांचं मोठेपण कशात आहे? तर त्यांनी सतीप्रथेला विरोध केला. सती जाणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही, हे धार्मिक कार्य नाही, ही अमानुष प्रथा आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. आणि म्हणून सतीप्रथेला त्यांनी त्या काळामध्ये विरोध केलेला. विज्ञानवादी राजकारण आहे, राजकारण होतं. पण आज आपण पाहतो, हे गोमूत्र प्या, ते शेण खावा, पंचगव्याचा कार्यक्रम म्हणजे शेण खाण्याचा कार्यक्रम. ह्या बुवा तो बुवा, हे औषध घ्या, तो नवस करा, तो सायास करा, यज्ञ या, गोम हवन शांती, या अशा प्रथा आज देखील आपल्याकडे आहेत, ज्या छत्रपती शिवाजीराजांनी त्या काळामध्ये नाकारल्या. आज देखील आपल्या देशातील अनेक लोकप्रतिनिधी मतदारांना रेल्वेमध्ये बसमध्ये कोंबतात,
पण तीर्थयात्रेला नाही येतात. हे काय लोकप्रतिनिधीचं काम नाही. लोकप्रतिनिधीचं काम आहे देणे, जनतेला उत्तम शिक्षण देणे, जनतेला पाणीपुरवठ्याच्या सुविधा देणे, जनतेला सुरक्षितता देणे, हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. लोकप्रतिनिधीचं काम हे जनतेला एसटीत आणि रेल्वेत कोंबून तीर्थयात्रेला घेऊन जाणे काम नव्हे. म्हणून शिवाजीराजे कान्होजी जे सर्जीराव जेदेंना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हणतात, गनिम येत आहेत, शत्रू येत आहेत, त्यामुळे तुम्ही रयतेला ताबडतोब सुरक्षित ठिकाणी पोहोच करा. या कामामध्ये तुम्ही हायगय कराल तर तुमच्या मस्तकी पातक बसेल. म्हणजे रयतेला संकटसमयी मदत करणे पुण्य आहे आणि संकटसमयी रयतेला वाऱ्यावरती सोडून देणे पाप आहे. ही छत्रपती शिवाजीराजेंची पापपुण्याची संकल्पना होती. म्हणजे शिवाजीराजेंचं राजकारण विज्ञानवादी बुद्धिप्रामाण्यवादी होतं. ते कधी ब्राह्मणी परंपरेचा अनुनय करणारं राजकारण नव्हतं की जे आजच्या राजकारणामध्ये आपण पाहतो की ब्राह्मणी व्यवस्थेचा अनुनय सुरू आहे. कर्मकांड, यज्ञ, पूजा, पाठ, सत्यनारायण, काशी, हे सगळं अनुनय सुरू आहे आपल्या देशामध्ये. तो अनुनय छत्रपती शिवाजीराजेंनी केला नाही. महाराज धार्मिक होते, महाराज श्रद्धाळू होते, पण अंधश्रद्धाळू नव्हते. ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, मसोबा, तुळजापूरची भवानी, पंढरीचा पांडुरंग, शिखर शिंगणापूरचा महादेव यावरती शिवाजीराजेंची श्रद्धा होती, आदर होता. पण यश मिळवण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागती, चातुर्यपणाला लावावं लागते. वास्तव देखील छत्रपती शिवाजीराजांना माहिती होतं. म्हणून शिवाजीराजांचं बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी राजकारण आपण समजून घ्यायला हवं. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. हा या जातीचा, तो त्या धर्माचा, हा या पंथाचा भेदभाव नव्हता. म्हणून शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे प्राच्य विद्यापंडित म्हणतात, शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण त्यांच्या जात्यंतक समतावादी शाक्त होतात्म्यात आहे. शिवराय आणि संभाजीराजांनी समतेसाठी होतात्म्य पत्करलं, मरण पत्करलं, पण ते शरण गेले नाहीत. शिवाजीराजांचं राज्य कोणाचं? ते केवळ एका जातीचं, धर्माचं, पंथाचं नव्हतं, तर शिवरायांचं राज्य रयतेचं राज्य होतं. महाराजांच्या सैन्यात कोण होतं? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, आगरी होते, रामोशी होते, अगदी मुसलमान देखील छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये होते. भेदभाव शिवाजीराजांनी खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कधी बाळगला नाही. आज आपण पाहतो भेदभावाचं राजकारण आहे. एखाद्या मतदारसंघामध्ये तिकीट देताना जातीची गणितं पाहिली जातात. शिवाजीराजांनी त्या काळामध्ये मतपेटीचं राजकारण नसताना बहिर्जी नायकांना गुप्तहेर खात्याचं प्रमुख केलं, दर्या सरंग दौलत खानाला आरमार दलाचं प्रमुख केलं. बहिर्जी नाईक रामोशी समाजातील, ही वॉज हेड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज जी सीआयडी किंवा गुप्तहेर खातं ज्याला म्हणू आपण, त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. नेहमीचे प्रमुख दर्या सरंग दौलत खान होते. म्हणजे मतपेटीचं राजकारण नसताना सर्व जाती समूहाला स्वातंत्र्य देणं. मदारी मेहत्तर जीवलग सहकारी होता. मेहत्तर म्हणजे आजच्या काळामध्ये ज्याला शेड्यूल्ड कास्ट म्हणू आपण, SC. मध्ययुगीन काळामध्ये अस्पृश्यता होती. मदारी मेहत्तर जीवलग सहकारी सोबत महाराजांनी खाजगी आणि सार्वजनिक जीवना कधी अस्पृश्यता पाळली नाही. अनटचॅबिलिटी शिवाजीराजांनी कधी पाळली नाही, अस्पृश्यता पाळली नाही. समतावादी छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण होतं. शिवाजीराजांना मराठी भाषेचा अभिमान होता, इतर भाषेचा त्यांनी कधी द्वेष केला नाही. शिवाजीराजांना उत्तम कन्नड येत होती, उत्तम अरबी येत होती, उत्तम फारसी येत होती, उत्तम संस्कृत येत होती, उत्तम हिंदी येत होती. हंसाजीराव मोहिते आणि पराक्रम गाजवला, महाराज म्हणाले तुम्ही हंबीरराव. हंबीरराव म्हणजे पराक्रमी महापुरुष. म्हणजे हंबिरी करणे हा अरबी शब्द आहे. हंबिरी करणे, पराक्रम गाजवणे, हंबीरराव महापराक्रमी. साहेबा अरबी भाषेतला शब्द आहे. रयत अरबी भाषेतला शब्द आहे. आमदार, खासदार, दौलतराव, सर्जेराव, किल्लेदार, फौजदार, तसंच वकील, तहसीलदार, फौजदार, हे सगळे शब्द अरबी फारसी भाषेतून आलेले शब्द आहेत. ते शिवाजीराजांच्या अनेक पत्रामध्ये आपल्याला दिसतील. नव्हते, मराठीचा अभिमान होता, पण इतर भाषेचा त्यांनी द्वेष केला नाही. जगाच्या स्पर्धेत टीका असेल, अनेक भाषा आल्या पाहिजेत.
म्हणून संभाजीराजांना त्यांनी अनेक भाषेत शिकवल्या. म्हणून संभाजीराजे अनेक भाषेमध्ये तज्ज्ञ होते, ग्रंथकार होते, महापंडित होते. पण दुर्दैव हे आजच्या आजचं राजकारण पहा, बेळगावला आपण पाहतो की कन्नड भाषिक लोक हे मराठी भाषिकवरती हल्ले करतात, मराठी पाट्या तोडतात, आणि मराठी भाषिक लोक कन्नड पाट्या तोडतात आणि कन्नड भाषिकावर हल्ला करतात. हे इतका हास्यास्पद आहे, कारण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जे महाविद्वान होते, लंडनला जाऊन PhD मिळवली होती, त्यांचा एक थेसिस आहे मराठी आणि कन्नड यांचं नातं काय, या मराठी आणि कन्नड भाषेचं नातं काय, याचा अभ्यासक, याचे मोठे अभ्यासक होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. म्हणतात, कन्नड मत्तो मराठी भाषा इले ताई मक्कळू आपतत्व इदे. म्हणजे मराठीची आई कन्नड आहे, मक्कळू म्हणजे मुलगी, ताई म्हणजे आई. मराठी कन्नड मत्तू मराठी भाषा इले ताई मक्कळू आपतत्व इदे. आपतत्व म्हणजे नातेवाईक. म्हणजे मराठीचं आणि कन्नडचं नातं काय, मायलिकीचं नातं आहे. म्हणजे मराठी आणि कन्नड भाषिकाने आपापसात लढणं म्हणजे मायलिकीने लढणं आपापसात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून शिवाजीराजांचं बालपण 5-6 वर्ष कर्नाटकात गेलेलं आहे. 36 ते 42 महाराज कुठं आहेत, विजापूर, कंपिली, कनकगिरी आणि बेंगलोर. शहाजीराजांचं कन्नडवर प्रभुत्व होतं, शिवरायानं उत्तम कन्नड येत होती, आणि मराठी कन्नड असा भाषावादच नव्हता. पण आज प्रांतवाद, भाषावाद आला आहे. वर्तमान राजकारणामध्ये तुम्ही पहा, ज्या संभाजीराजांनी हिंदीवरती प्रभुत्व मिळवलं, नकशिक नायिकाभेद सात सतत 3 हिंदी ग्रंथ लिहिले, बुधभूषण संस्कृत ग्रंथ लिहिला, ते संभाजीराजे आज जर मुंबईमध्ये आले तर मुंबईमध्ये हिंदी भाषेकर हल्ले करतील का, हिंदीचे बोर्ड मोडतील का संभाजीराजे? संभाजीराजे ईस्ट इंडिया कंपनीच्या शिष्टमंडळाबरोबर इंग्लिशमध्ये बोललेत, इंग्रजीचा द्वेष करतील का? पण आज भाषावादी राजकारणासाठी छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा वापरली जाते, हे दुर्दैव आहे. हा, मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे, मराठी वृद्धिंगत झाली पाहिजे, मराठी टिकली पाहिजे. मराठी अनादिकाळाचा 2500 वर्षाचा इतिहास आहे. मराठी इज अ क्लासिकल लँग्वेज, अभिजात भाषा आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा मोदी सरकारने आणखीन मराठी भाषेला दिलेला नाही, तो द्यायला हवा. मराठीचे कितीतरी पुरावे इसवीसनपूर्व 2 शतकात सातवाहन पूर्व काळामध्ये देखील सापडतात. मराठीचा पहिला शिलालेख पुणे जिल्ह्यातील पाले या ठिकाणी सापडलेला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, पण इतर भाषेचा द्वेष बाळगू नये. शिवाजीराजांना मराठीचा अभिमान होता, मराठीचं त्यांनी जतन केलं, इतर भाषेचा त्यांनी कधी द्वेष केल्याची नोंद नाही. असं छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण होतं. ती त्या काळाची गरज होती, तलवार ती त्या काळाची गरज होती. अफजलखानला मारलं तो मुसलमान होता म्हणून नव्हे, तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून मारलं. महाराजांनी जसं अफजलखानला मारलं, त्याच पद्धतीनं अफजलखानचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारलं, आणि त्याच पद्धतीनं रांजेगावच्या बाबाजी गुजरलाही मारलं. बाबाजी गुजर मराठा होता, कुलकर्णी ब्राह्मण होता, अफजलखान मुसलमान आहे, हे तिघांनाही मारलं. का? सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट हे शिवाजीराजांचं राजकारण होतं. ती काय हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती. रांजेगावच्या बाबाजी गुजरनी एका महिलेवरती अत्याचार केला, त्याला बांधून आणलं, न्यायनिवाडा केला, तो दोषी सापडल्यानंतर त्या काळातील कायद्यानुसार त्याला शिक्षा ठोठावली हातपाय तोडण्याची. म्हणजे आपल्या राज्यामध्ये गुन्हेगार कुठल्याही जातीचा असला, आपल्या जातीचा जरी असला तरी त्याचा अनुनय किंवा त्याचा मुलाहिजा छत्रपती शिवाजीराजांनी कधी बाळगला नाही. वशिलेबाजी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यात नव्हती. हा माझा पाहुणा आहे, हा माझा नातेवाईक आहे, त्याला तू कुठेतरी चिटकावा. आता आहे बघा, आता जर राजकारण हे जरा त्याला जरा चिटकावा का, भिंतीला चिटकवायचं का? चिटका चिटकावीचं राजकारण नव्हतं शिवाजीराजांचं. गुणवत्ता भेदभाव विरहित असं राजकारण छत्रपती शिवाजीराजांनी केलं. शिवाजीराजांनी आपलं राजकारण टिकवण्यासाठी पार्ट्या दिल्या नाहीत, बॉक्स आणले नाहीत भरून. आज विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, दिवाळी, बॉक्स, ढाबे, दारू, मटण, मासे. पैसे घेऊन मतदान करणं म्हणजे लोकशाहीवरती अत्याचार करणे. आजचं राजकारण कसं आहे,
पैसे घेऊन मतदान, माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा, अमुक अमक्या पक्षाचा, भूमिका घेणाऱ्याच्या पाठीशी उभं राहावा, लढणाऱ्याच्या पाठीशी उभं राहावा, अभ्यास व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहावा, प्रश्न सोडवणाऱ्याच्या पाठीशी उभं राहावा. किती पिढ्या आणि पिढ्या ती घराणेशाही आपण जपणार आहोत, किती पिढ्या आणि पिढ्या आपण आंधळेपणा आणि नेतृत्व स्वीकारणार आहोत. छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण विधायक, समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, लोककल्याणकारी, शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करणारं छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण होतं. महाराज राजकारणी होते, पण त्यांचं राजकारण विध्वंसक नव्हतं, फसवाफसवीचं नव्हतं. महाराज चरित्रसंपन्न होते, नीतिमान होते, संपूर्ण आयुष्यात सुपारीला देखील हात लावला नाही, मद्याला स्पर्श केला नाही. आज म्हणतात नाही हो, ते घेतल्याशिवाय जमत नाही, घेतल्याशिवाय जमत नाही. कशाला घ्यावी लागते हो? महाराजांनी लोकांना दारोबाज नाही बनवलं. आजचं राजकारण मतदार सांभाळण्यासाठी दारूचे बॉक्स वाटले जातात, हे अत्यंत दुर्दैव आहे. पण आज छत्रपती शिवाजीराजांच्या विधायक राजकारणाची, नीतिमान राजकारणाची, सुसंस्कृत राजकारणाची आपल्या देशाला गरज आहे. म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या राजकारणावरती खूप वेगळ्या विषयावरती बोलावं लागेल, बोलता येईल, परंतु वेळेच्या काही मर्यादा असतात, आपल्या सगळ्यांच्या काही मर्यादा असतात. महावीर वजाळे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी विशेष अभिनंदन करतो, आभार मानतो की न्यू महाराष्ट्र या चॅनलवरती आपण छत्रपती शिवाजीराजांचं राजकारण आणि वर्तमान राजकारण या विषयावरती परिसंवाद आयोजित केला. आपण सर्वजण दर्शक श्रोते या परिसंवादामध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांच्या ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. काळजी घ्या, कोरोनापासून आपण सगळेजण सुरक्षित रहा, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद. आणि इथं काही जर आपली कोणाची इच्छा असेल या विषयावरती काही प्रश्नोत्तराची, तर आपण परत निवांत कधीतरी भेटूया. धन्यवाद.